मुलीवर वाईट नजर टाकल्याचा राग मनात धरून एकाला दारू पिण्याच्या बहाण्याने नेऊन त्याचा आधी गळा आवळून त्याची हत्या करण्यात आली. नंतर पुरावा नष्ट करण्याकरिता दोघांनी त्याला गावाच्या अंतरावरील जंगलात खड्ड्यात दफनविधी करून त्यावर मीठ टाकून पसार झाले. मात्र एका गोराख्याला दुर्गंधी येताच पोलिसांनी सर्व प्रकरण तात्काळ उघडकीस आणले. खड्ड्यातील मृतदेह बाहेर काढून ओळख पटवण्यात आली आणि एका मारुतीच्या हाताला बेडा ठोकण्यात आला. ही खळबळजनक घटना फ्रेजपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम पिंपळखुट्टा अरमळ या गावात घडली. मुलीवर वाईट नजर टाकल्याची माहिती मिळाली तोच राग एकाच्या मनात खतखतत होता. यावर आधी वाद झाल्याचेही सूत्रांकडून समजले आणि नंतर तोच सूड घेण्याच्या उद्देशाने एकाच्या मदतीने त्याला दारू पाजून त्याची हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना अमरावती शहरातील काहीच अंतरावर असलेल्या पिंपळखुटा अरमळ गावामध्ये घडली. फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या गावामध्ये हत्येची घटना घडली. गावात राहणारा 40 वर्षीय विलास रंगराव कोटे हा गेल्या 15 दिवसापासून गावातून बेपत्ताच असल्याने 20 ऑगस्टला त्याच्या भावाने फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. अशातच गावातीलच गायरान गुणई नाळ्याजवळ गुराखिल्ला दुर्गंधी येत असल्याने त्याने गावातीलच पोलीस पिंटू पाटील अरमळ यांना माहिती दिली. अरमळ यांनी फ्रेजरपुरा पोलिसांना तात्काळ माहिती दिली असता घटनास्थळी सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा पाहणी केली. खड्ड्यावर मीठ आढळून आल्याने ही जागा स्मशानभूमीची नसताना यावेळी संशय निर्माण झाला. अशातच खड्डा खोदून पाहिला असता तोच मृतक विलास कोटे याचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. अतिशय छिन्नविछिन्न मृतदेह आढळून आल्याने अखेर उत्तरीय तपासणीकरिता मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले. इकडे पोलिसांनी पथक तयार करून आरोपी कोण आहे याच्या तपासात पाठवले. आपण पोलीस पाटील आहे, काय घटना घडली गावामध्ये? काय झालं, एकंदरी 20 ते 25 दिवसापासून जो मृतक झाला होता विलास कोटे हा गावामधून असं नापता होता. त्या कारणाच्यानं त्याचे भाऊ राजू कोटे हे माझ्याकडे आले का बा तो दिसून निघाला बा. म्हटलं ठीक आहे बा आपण पाहू. मग आम्ही पाहिलं आम्हाला कधी असं आढळलं नाही. मग आम्ही मिसिंगचा रिपोर्ट दिला 20 तारखेला. 20 तारखेला रिपोर्ट दिल्यानंतर मग त्याने पोलिसाने इकडे तिकडे काय असेल कुठं चौकशी केली पण ते काही असं काही लागला नाही. पण एक आम्हाला जसं नंतर तिथून काल असा एक बकरेवाला म्हणजे असा वास येऊन आला बा म्हणजे काहीतरी असं वास आल्यासारखा. तर मग थोडंसं असं वाटलं काहीतरी असं बा ढोरगीर काहीतरी. नंतर मग असा एक थोडं आम्हाला सुगाव भेटला का बा अमक्या अमक्या ठिकाणी असं असं झालं आहे बा. तर आम्ही थोडंसं कसं असं म्हणजे पाहण्याच्या दृष्टिकोनात फिरलो तर आम्हाला तिथं असं गड्डा आढळला. गड्डा आढळला त्याच्यावर असं मीठ टाकलं दिसलं. तसंच असं काहीतरी संशय वाटला आम्हाला. तर मग आम्ही लगेच पोलीस स्टेशनला दादा साहेब यांना फोन केला. सर म्हणे ठीक आहे मी अवघ्या 2 मिनिटात किंवा 5 मिनिटात तिथं पोचतो. मग सरांची टीम सगळं पोलीस स्टेशन तहसीलदार हे सगळं डिपार्टमेंट तिथं आल्यानंतर तहसील त्या मॅडमनं ते उघडलं तर तिथं ते बॉडी आम्हाला तिथं दिसली. कोणी हत्या केली काय कारणासाठी काय माहिती असं काही असं काही सांगता नाही. संशयित म्हणून एक मुलगा तो आता होता थोडा त्याच्यावर ते विचारला तर तो सांगेल आता काय सांगायचं. काय घटना काय घडली तुमची? हो मुक्त म्हणजे असा तो दारू पेत्यांनी होता बाजारात गेलो बुधवारी रोजी. तो असा बक्के दारू पिऊ मग यायचीकडे गेलो. तर येईल मी कळवलो 10 वाजता रात झाली ती. मग आम्ही सकाळी 9 वाजता निघालो तर आम्हाला 11:30-12 वाजले असं एवढं यायला सांगितलं. मग आम्हाला तसं मीठ दिसलं तिथं मग आम्ही पोहून आलो. कोणत्या कारण हत्या केली असेल काय? तर त्या पोरगा होता जो आरोपी आता आहे तो असा बखला दारू पिऊ. कोणत्या कारणाने हत्या केली असेल काही कारण हे माहितच नाही आम्हाला. काही वाद होतो जुना वाद काहीच वाद नव्हता. पिंपळखुटा बाजारामध्ये मृतकाला मारल्याचे दारूच्या नशेत सांगितल्याचे एका इस्माने ऐकल्यानंतर पोलिसांनी त्या दिशेने तपास केला आणि लगेच लालखेड गावामधून सुमित मधुकर कावरे याला ताब्यात घेतले. त्याचा सहकारी आरोपी पसार असून पोलीस सुद्धा त्याच्या शोधात लागले आहेत.